श्रीकर सीड्स कंपनीनं आजपर्यंत कपाशी, मका तसंच धान या बियाणे उत्पादनात मिळवलेल्या घवघवीत यशानंतर श्रीकर सीड्स कंपनी भाजीपाला बियाण्यांचे वाण घेऊन येत आहे. त्यामध्ये प्रामुख्यानं मिरची रुद्रा, मिरची योगिता, भेंडी लुनार, कलिंगड शुगर बॉक्स, झेंडू श्री एलो आणि झेंडू श्री ऑरेंज आणि काकडी सोनिक सफेद आणि काकडी त्रिशा हिरवी या भाजीपाला बियाण्यांमध्ये यश संपादन करण्यात श्रीकर सीड्स कंपनीनं चांगली सुरुवात केलेली आहे. आज आपण आलोय जुन्नर म्हणजेच छत्रपती शिवरायांची जन्मभूमी किल्ले शिवनेरीच्या पायथ्याशी वसलेल्या पिंपळगाव सिद्धनाथ या गावी. इथले माजी सरपंच श्री अशोक घानोबा खंडागळे यांनी आपल्या 3 एकर शेतजमिनीत घेतलेल्या श्रीकर सीड्सच्या त्रिशा हिरवी काकडी पिकातील भरघोस उत्पादनाची माहिती जाणून घेण्यासाठी. नमस्कार, मी अशोक नामदेव खंडागळे, पिंपळगाव सिद्धनाथ, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे या ठिकाणचा शेतकरी आहे. पिंपळगाव सिद्धनाथ येथे माझी 10 एकर शेती आहे. त्यातील 3 एकरामध्ये शिखर सीड कंपनीची त्रिशा ही काकडीची व्हरायटी लावलेली आहे. साधारणतः 20-25 वर्ष मी शेती करतोय. काकडीचे वाण लावत असतो, त्याच्यामध्ये मला या त्रिशा कंपनीचा वेगळाच अनुभव आलेला आहे. या काकडीची वैशिष्ट्य अशी आहेत, याला हिरवागार कलर आहे, कांडोकांड त्याला फळ आहे आणि वांज फुल कमी आहे. आणि हा वाण आम्ही रोज मॉलला देत आहो, याला चांगल्या प्रकारची उत्तम मागणी आहे, असं या काकडीचे वैशिष्ट्य आहे. माझ्याकडं काकडी तोडण्यासाठी 20 ते 25 मजूर आहेत. दिवसाला 2.5 ते 3 टन माल या ठिकाणी मला निघत आहे. या काकडीमध्ये रोगप्रतिकारक शक्ती भरपूर आहे, त्यामुळं अधिकचं उत्पन्न मिळतं, औषधाचा खर्च कमी येतो. माझी शेतकऱ्यांना नम्र विनंती आहे, शिखर सीड कंपनीचं त्रिशा ही व्हरायटी अवश्य लावा. नमस्कार, मी श्याम अशोक खंडागळे, राहणार पिंपळगाव सिद्धनाथ, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे. त्रिशा या नवीन संकरित काकडीची आम्ही लागवड केलेली आहे. लागवडीपासून 35 दिवसात काकडीचे उत्पन्न मिळण्यास सुरुवात झाली. आजपर्यंत 12 तोडे झालेले असून भरघोस उत्पन्न मिळत आहे. सुमारे 35 टन माल आजपर्यंत मॉलला विकलेला आहे. सरासरी 20 ते 25 रुपयाचा बाजारभाव मिळालेला आहे व 5 ते 6 लाख रुपयाचा निव्वळ नफा झालेला आहे. यापुढे जवळपास 18 ते 20 तोडे होतील अशी माझी अपेक्षा आहे. इतर शेतकऱ्यांनी त्रिशा ही व्हरायटी लावण्यास हरकत नाही. धन्यवाद. जुन्नरमधले विलास भोर यांनीही आपल्या 50 एकर शेतजमिनीतून त्रिशा काकडीचं भरघोस उत्पादन घेतलं असून त्यांच्याकडून मिळालेली ही प्रतिक्रिया ऐकूयात. माझं नाव विलास भोर, बोरवाडी येडगाव. या ठिकाणी मी 50 एकर काकडीची लागवड केलेली आहे. त्यामध्ये शिखर जातीची त्रिशा या जाती व्हरायटीची मी लागवड केलेली आहे. तिला चांगल्या प्रकारचं इतर व्हरायटीच्या तुलनेत चांगल्या प्रकारचं सेटिंग आणि कलर आणि गुणवत्ता एकदम चांगल्या प्रकारची आहे. इतर व्हरायटीच्या तुलनेमध्ये या व्हरायटीचे अतिशय सुंदर रिपोर्ट आलेले आहेत, त्याच्यामुळं इतरांनी सुद्धा या व्हरायटीचा लागवड करण्यात काहीच हरकत नाही. ची ग्रीनरी आणि उत्पादनामध्ये आणि रोगप्रतिकारक क्षमता या पावसाळ्याच्या वातावरणामध्ये सुद्धा अतिशय चांगली आहे, त्याच्यामुळे आपण सर्वांनी ही व्हरायटी लावायला काहीच हरकत नाही. धन्यवाद. श्रीकर सीड्स कंपनीचे बियाणे स्थानिक कृषी सेवा केंद्रामध्ये उपलब्ध आहे. स्थानिक दुकानातून बियाणे खरेदी केल्यानंतर शेतकऱ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. नमस्कार, मी विनायक मांडे, जय किसान ॲग्रो सर्व्हिसेस, अमरापूर, जुन्नर. त्रिशा जी व्हरायटी आहे शिखर सीडची, ही आपण अशोक नामदेव खंडागळे यांना दिली होती, 22 पॅकेट दिली होती त्यांना. तर ती काकडी चालू झाली आत्ता सध्या, तर आम्ही प्लॉट पाहण्यासाठी गेलो होतो. व्हरायटी एकदम बेस्ट आहे, कांडोकांड तिला फळ आहे, एकसुद्धा असं हे नाही आहे तिला का नर फुले गळीत नाही आहे असं काहीच नाही, कांडोकांड फळ आहे. आणि त्या शेतकऱ्याने आम्हाला प्लॉट पाहण्यासाठी प्लॉटवर बोलवलं होतं, तर कंपनीचे साहेब लोक मला घेऊन गेले होते प्लॉटवरती. प्लॉट एकदम बेस्ट आहे आणि त्यांची सगळा माल मॉलला जातो, म्हणजे असं काकडी एकसारखी, त्यामुळं मॉलवाले त्यांना सांगतात का हा माल आम्हालाच द्या म्हणून, बाहेर कुठं देऊ नका, मार्केटला तुम्ही नेऊ नका, आम्हीच टोटल माल घेतो तुमचा. आणि मालाची क्वालिटी पण एकदम बेस्ट आहे. आणि हा प्लॉट आत्ता सध्या पिंपळगाव सिद्धनाथ या ठिकाणी आहे. धन्यवाद. त्रिशा काकडीला बाजारात उच्चांकी भाव आहे.
तसंच व्यापारी वर्ग, बाजारपेठ, शहरातील मोठमोठ्या मॉलमध्ये त्रिशा काकडीची मागणी वाढत आहे. नमस्कार, मी सुनील खेडकर, झोमॅटो व्हेजिटेबल कंपनीमध्ये सिनियर असोसिएट या पदावरती काम करतो मी. तर आमची कंपनी पुणे आणि मुंबई या ठिकाणी ऑनलाईन व्हेजिटेबलची विक्री करते. तर आम्ही अशोक खंडगळे या फार्मरकडून ही त्रिशा ही काकडी विकत घेतली होती. या कंपनीला या काकडीला पुढे बाजारमध्ये खूप मागणी आहे. नमस्कार, मी किशोर गुले, आपले मंचर येथे महेश कृषी सेवा केंद्र या नावाने दुकान आहे. आपल्याक सर्व नामांकित कंपन्यांचे बी बियाणे उपलब्ध आहे. त्यातील श्रीकर सीडचे त्रिशा हे काकडीचं वाण बी उपलब्ध आहे. बाजारात या काकडीला मोठ्या प्रमाणात मागणी आहे व शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसादही मिळत आहे. तरीही सर्व शेतकऱ्यांनी श्रीकर सीडची त्रिशा ही काकडी आवर्जून लावावी. धन्यवाद. आजपर्यंतच्या प्रवासात श्रीकर सीड्स कंपनीनं कृषी क्षेत्रात उत्तम कामगिरी करत भारत देशातलं कृषी वैभव जपण्याचं काम केलं आहे. दर्जेदार आणि उत्कृष्ट प्रतीच्या बियाण्यांची निर्मिती करून शेतकरी वर्गाला शेती उत्पादनामध्ये भरघोस उत्पन्न मिळवून देणं हा कंपनीचा उद्देश आहे. धन्यवाद.